तुमचं आजच्या एपिसोडमध्ये मी तुमचं स्वागत करतो. दिवसाची घडामोडी आज पुन्हा दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तो बने रहिएगा. समोसा आणि पालक भजी सोबतची ही आजच्या दिवसाची सुरुवात. तर मित्रांनो, तिन्ही सलग करतो रे. आज आहे 23 तारीख. या 23 तारखेला आम्ही आज नवीन कार्यक्रम करणार आहोत. 10 दिवस तर आम्ही इथे आहोत. 10 दिवसामध्ये आम्ही वेगवेगळे कार्यक्रम करणार आहोत. म्हणजे कार्यक्रम वेगवेगळे भले करणार असो, पण त्यामध्ये जे स्किट्स करणार असो ते सेमच आहेत. पण नाही, वेगवेगळे कॅरेक्टर आणि त्याची गंमत घेऊन प्रत्येक प्रयोग वेगळा होतोच आमच्याकडून. म्हणजे करत नाही पण तो होतो. साथी आमचे लीडर रस्ता चुकलेले आहेत, तर ते मागे येत आहेत. तर आम्ही एकाच जागी थांबलेलो आहे. तर आत्ता आपण कुठे आहोत? आत्ता आहोत आपण वडसाला. वडसा नाही रे, वाडी. वाडी 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 नटकुटे हे गाणं आहे. आणि प्रभुदेवा. आणि आपण जाणार आहोत कुठे? हिंगणा. हिंगणा हिंगणा गबाई हिंगणा. प्रत्येक गावासाठी गाणं काय तू शोधून ठेवलेस काय? असं ते हा कार्यक्रम कसला आहे, म्हणजे काय कोणासाठी करतोय आपण कार्यक्रम, याविषयी तुला काय माहिती आहे? खूपच माहिती आहे. हा कार्यक्रम आहे आपल्या ड्रायव्हर मित्रांसाठी, बांधवांसाठी. कारण तर त्यांनी कशी गाडी, त्यांना तर ते हुशारच असतात गाडी कशी जाण्याचे, पण त्याचे पण नियम आहेत. ते नियम त्या नाटकातून आम्ही अगदी विनोद, म्हणजे अगदी तू प्रत्येक स्किट सांगू. म्हणजे साधारण काय आहे मित्रांनो, की ड्रायव्हर्स लोक असतात ते कसं गाडी चालवत असतात, ड्रिंक अँड ड्राईव्ह करतात, किंवा खूप कचरा पण करतात. आपल्या गाडीची देखभाल करतात की नाही याविषयीची माहिती आम्ही त्यांच्यापर्यंत पोचवतो, की कशाप्रकारे ते राहतात, तर त्यांनी स्वच्छता पाळणं गरजेचं आहे, किंवा योग्य वेळेवर योग्य उपाययोजना करणं गरजेचं आहे. म्हणजे साधारण सुरुवातीचा आम्ही ड्रिंक अँड ड्राईव्ह करतो, त्यानंतर मोबाईलवर बोलू नका हा करतो, आणि मध्ये एक कचरा करू नका जो सगळ्यांसाठी आहे. झाडे लावा, झाडे जगवा, नुसती झाडे लावू नका, तर त्याची काळजी घ्या ते मोठे. हा पण हे तर झालंच, पण ही सगळ्यांसाठीच असलेली बातमी माहिती आहे, ही सगळ्यांनीच घ्यावी. पण हे ड्रायव्हर्स लोकांना पण आम्ही आमच्या नाटकाद्वारे किंवा स्किटद्वारे पोहोचवतो. तर असा एकंदर लेखाजोक आहे. मित्रांनो, आम्ही या कार्यक्रमादरम्यान रील्स पण शूट करत असतो, कारण की वेळ जात नसतो, आणि जेवढा वेळ असतो आमच्याकडे, कारण की फार वेळ नाही लागत आम्हाला कार्यक्रम करायला, पटकन कार्यक्रम होतो आपला, नाही का? एक तासामध्ये कार्यक्रम होतो, जेवण खाणं होतं, फिरणं तर खूप होतं, पण त्या फिरता पण ते फिरता फिरता आम्ही हे सुद्धा करतो, रील्स करतो, व्हिडिओज बनवतो, की हे कार्यक्रम आम्ही करतो. पण या कार्यक्रमादरम्यान आम्ही रील्स वगैरे करतो, तर ते रील्स पाहण्यासाठी तुम्ही, मी माझ्या या व्हिडिओच्या खाली आमचे इन्स्टा आय डी वगैरे देऊ, जेणेकरून तुम्ही हा गौतम सोनावणे त्याच्या इन्स्टा आय डीला तुम्ही जाऊन भेट द्या, त्याचबरोबर माझ्याही इन्स्टा आय डीला जाऊन तुम्ही भेट द्या. माझ्या इन्स्टा आय डीचं नाव आहे फिल्मी गौतम. हा, आणि माझ्या इन्स्टा आय डीचं नाव आहे नेटकवाला. नमस्कार मित्रांनो, तर आता आलो आहोत आम्ही वेणूवरती, जिथे आम्ही कार्यक्रम करणार आहोत. काय बोलतो? आणि हे काय आहे? अरे पण तू हो ते बोलला ना, मी ते बघत होतो. तो आमचा स्टेज आहे ज्याच्यावर आम्ही परफॉर्म करणार आहोत, आणि आम्ही इथं आलो आहोत रिलायन्स जिओ मध्ये, त्यांनी आम्हाला परफॉर्म करायला बोलवलं आहे. आता आम्ही आमचं स्टेज तर तयार आहे, पण थोड्या वेळात कुर्ते वगैरे वेअर करून किंवा आमचे कॉस्ट्युम वगैरे वेअर करून आम्ही सुद्धा तयार होणार. आता तुम्हाला मी दाखवलं की व्हिडिओमध्ये, की समोर असं खंडरसारखं ठिकाण आहे, म्हणजे अंडर डेव्हलप ठिकाण आहे, आणि तिथे मी कार्यक्रम करतो आहे. त्यासाठीच TCA नावाची जी कंपनी आहे, ही साधारण वर्षभरामध्ये या ड्रायव्हरसाठी हजारो शो करत असते, कारण की त्यांना या गोष्टीविषयी माहिती पडावी, कारण की घरी कोणी ना कोणीतरी वाट बघत असतं. कारण की जसे तुमची आमची फॅमिली आहे, तशी हे ड्रायव्हर बांधव आहे, ते 9-9 महिने 6-6 महिने 9-9 महिने घराबाहेर असतात, काही तर घरी जातच नाहीत, घरी फक्त भेटून येतात. तर त्या ड्रायव्हर्स लोकांच्या सेफ्टीसाठीच आम्ही हा कार्यक्रम करतो, त्यांना माहिती देतो. आता इथे तुम्ही बघू शकता, इथे
सर्व लोकांसाठी बसण्यासाठी जागा आहे. इथे ड्रायव्हर्स लोक बसतील आणि ऑफिसर्स लोक देखील बसतील आणि ते आमचा कार्यक्रम पाहतील. दुसऱ्या दिवसात आम्ही तिन्ही शो तिन्ही दिवसाचे भरून काढणार आहोत. असं साधारण ड्रेस कोड रेडी आहे आणि आता आम्ही कामाला सुरुवात करणार आहोत. पण अजूनही काही ड्रायव्हर्स आले नाही आहेत. आम्ही त्यांची वाट बघतोय, ते कधी येतील आणि आम्ही त्यांच्यासाठी परफॉर्म कधी करेल. ते सुद्धा उत्सुक आहेत की कधी हे परफॉर्म करतील आणि आम्ही बघू. पण मला सांग, तू तर माझ्या अगोदरपासून हे असे कार्यक्रम करतोय, तुझं काय एक्सपिरियन्स काय? एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. काय काही काही ड्रायव्हर एवढे भाऊक होतात की रडतात अक्षरशः, की परफॉर्म करताना ॲक्सिडेंट झाला तर तो समोर बघतात, ते रिलेट करतात की माझ्याबरोबर पण हा सीन झालेला आहे, माझाही क्लिनर किंवा माझाही ड्रायव्हर हा ॲक्सिडेंटमध्ये मेलेला आहे. म्हणून त्यांना असं नंतर जाणवतं की ही जी गोष्ट आपल्याकडून चूक झाली ती पुढच्या टायमाला होऊ नये. हसी मजाक तर थोडी चालतेच, परंतु हसी मजाकमध्ये थोडंसं रडणं पण महत्त्वाचं, कारण तेच जिवारी लागतं आणि ते मग त्याचे त्याचं महत्त्व देखील कळतं. तर हे तुम्ही आर्टिस्टकडून समजून घेतलात. तर आमच्याबरोबर आहेत आमचे साहेब जे आमच्यासोबत सतत असतात कार्यक्रमामध्ये, जो है हमारे वर्माजी. वर्माजी हे मेरा चॅनल आहे, आप जरा बात करेंगे की हमसे, आपकी इजाजत लेना चाहता हूँ, कुछ जिन सवाल पूछूंगा जो आपने कार्यक्रम से ही मिलता जुलता होगा, क्या आप हमसे बात करना चाहेंगे? हाँ जी, हाँ जी जी. तो वर्मा जी, मैं पूछना चाहूँगा कि आप ये TCI के अफसर हो और आप TCI के इस कार्यक्रम के दौरान ढेर सारे ट्रैवल्स लोगों के साथ जुड़ते हो, उनसे बातचीत करते हो, तो हमारे लोगों को TCI के इस प्रकार के इस कार्यक्रम के बारे में क्या बताना चाहोगे? आप लोग बहुत बढ़िया कार्यक्रम करते हैं, उनका कार्यक्रम बहुत ही एक्सेलेंट है, जिससे कि जनता है उसका अच्छा. लेकिन क्या हम क्या इस कार्यक्रम के जरिए हम लोगों तक क्या पहुँचाना चाहते हैं, यानी कि इस कार्यक्रम पूरा है ये कार्यक्रम? हम यही चाहते हैं कि जो भी ड्राइवर हैं, पहले तो वो सुरक्षित रहें, सुरक्षा से काम करें, और आगे जो भी जब भी रोड पर चलते हैं तो गाड़ी सुरक्षा से चलाएँ, बढ़िया से चलाएँ, ध्यान से चलाएँ, सावधान से चलाएँ, ताकि कोई जान माल का खतरा ना हो, और हम लोग रोड पर सुरक्षा से चल सकें, बढ़िया सुरक्षित चल सकें, और कोई दुर्घटना ना हो, कोई जान माल का खतरा ना हो, और सभी लोग सुरक्षित रहें, यही हमारा उद्देश्य है. तो दोस्तों, यही हमारे साहब है वर्मा जी, जो इस कार्यक्रम का आयोजन करते हैं और हमारे साथ इस कार्यक्रम के दरमियान हमेशा पीछे खड़े रहते हैं, जिसकी वजह से हम ये कार्यक्रम लोगों तक पहुंचा पाते हैं. तो आपका मैं शुक्रिया अदा करता हूँ. और मित्रांनो, तर हे साहेब आमच्यासोबत असतात, त्याचबरोबर आणखी सुद्धा साहेब आमच्यासोबत असतात, जो गेल्या वेळेस आम्ही राजस्थान आणि गुजरात या ठिकाणी हा कार्यक्रम केला होता, जवळपास अर्धा महिना म्हणजे 15 ते 18-20 दिवस असे आम्ही बाहेर होतो, राजस्थान होतो, त्यानंतर गुजरात होतो आणि आता नागपूरला आलेलो आहे. असेच आम्ही संबंध भारतभर हा कार्यक्रम करत असतो आणि खूप धमाल येते, खूप मजा येते. असेच वेअर हाऊसेस असतात जिथे मोठमोठे ऑफिसर्स येतात, आम्हाला भेटतात आणि या TCI उपक्रमाला खरंच दाद देण्यासारखी आहे. म्हणजे आम्हा कलाकारांना त्यामुळे संपूर्ण भारतभर पॅन इंडिया पोहोचता येतंच, आमची कला पण पोहोचवता येतेच, पण त्याबरोबर एक महत्त्वाचं काम म्हणजे लोकांना व्हॅल्यू प्रोव्हाइड करून देण्याचं काम, लोकांच्या हितासाठी असणारं काम आम्हाला देखील करायला मिळतं, त्याबद्दल मजा येते. बघत राहा, असं आणखी काही जर का आधीमध्ये काय कुठल्या गोष्टी घडल्या तर मी तुमच्याशी नक्कीच या माझ्या या ब्लॉगद्वारे तुम्हाला कळेलच. भेटू मग पुढे. कार्यक्रम सुरू होतोय, तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे लोकांची इथे वर्णी लागलेली आहे. ट्रॅव्हल्स लोक पण आहेत आणि ऑफिसर्स लोक पण आहेत आमच्या साईडला. तर आत्ता मी फार बोलत नाही आणि व्हिडिओ पण फार मोठा झालेला आहे, त्यामुळे हा व्हिडिओ इथेच थांबवतो, हा एपिसोड इथेच थांबवतो आणि आपण भेटूया या पुढची जर्नी, म्हणजे आजच्या दिवसभराची पुढची जर्नी मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो. तुम्ही हा व्हिडिओ बघितला, हा किती इन्फॉर्मेटिव्ह राहिला तुमच्यासाठी त्याबद्दल नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि माझं फेसबुक चॅनल असो किंवा यूट्यूब चॅनल असो, जिथे तुम्ही बघत असो ते लाईक आणि कमेंट करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कार्यक्रम सुरू होते, जातो.